दूधगंगा नदीला गेल्या 10 दिवसांपासून महापूर आलाय, त्यामुळे नदी काठावरील अनेक गावातील पिण्याचा पाणी पुरवठा बंद झालाय. तुरंबे नरतवडे गावातील पिण्याच्या पाण्याचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून 1 किलोमीटर पोहत जाऊन वीज पुरवठा सुरळीत केला. अखेर 5 दिवसांनी तुरंबे गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला, त्यामुळे वीज वितरण कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्यांचं कौतुक होत आहे. गेल्या 10 दिवसांपासून दूधगंगा नदीकाठावरील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याची जॅकवेल महापुराच्या पाण्यात बुडाले आहेत, त्यामुळे तुरंबे आणि नरतवडे गावांचा पाणी पुरवठा बंद झाला होता. ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी धाडसानं सुमारे 1 किलोमीटर अंतर पोहत जाऊन पाण्यातील बुडालेला फ्यूज बॉक्स काढून उंचावर लावला. त्यानंतर पिण्याचा पाणी पुरवठा सुरू झाला आणि तब्बल 5 दिवसांनी पाणी सुरू झालं. ग्रामपंचायत सदस्य आणि वीज वितरण कर्मचाऱ्यांचं त्याबद्दल ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. सध्या दूधगंगा नदी काठावर सुमारे 10 ते 12 फूट पाणी आहे, अशातच पाण्याचा प्रवाहही जोरात आहे. अशा धोकादायक परिस्थितीत ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सरपंच दयानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सागर भावके, दत्तात्रेय चौगुले, संतोष सावंत, वायरमन रुपेश सापळे, अभिजित चौगुले, आशीर्वाद कदम यांनी पुराच्या पाण्यात जाऊन धाडसानं वीज पुरवठा सुरू केला.